गाईकर म्हणजे महाराजांचे एक आर्किटेक्ट होते, एक अभियंता होते, अतिशय उत्कृष्ट बांधकामाचे नमुने ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उभे केले, राजांच्या आज्ञेनुसार उभे केले, असा स्थापत्य अभियंत्याचा हुशार माणूस म्हणजे हिरोजी इंदलकर. हिरोजी इंदलकर म्हटले राजा, जेव्हा तुम्ही राजधानीचं काम सुरू कराल त्या राजधानीचं बांधकाम करण्याची छोटीशी आज्ञा या हिरोजीला द्या. आणि रायगड उभा करण्याचं ठरलं, सह्याद्रीच्या या अभाड प्रदेशावरती एक रायगड किल्ला बांधण्याचं ठरलं आणि हा रायगड किल्ल्याचं बांधकाम हिरोजी इंदलकरांना दिला. सुरेख अप्रतिम अप्रतिम देखना, प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा रायगड किल्ला राजधानीचं ठिकाण हिरोजी इंदलकरांनी उभं केलं. कसं? राणी वसा, चक्रेश्वराचं मंदिर, हत्ती हौद, धान्य साठा, अभाड पसारा, देखणं स्वप्न जिथं पाहिलं जात असं रायगडाचं स्वप्न हिरोजी इंदलकरांनी उभं केलं. राजांना मनस्वी आनंद झाला. राजे रायगडावरती आले, फिरफटका मारला, बघितलंय खुश 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 आनंदी झालेत राजा. बोला बोला हिरोजी, काय देऊ तुम्हाला? कसा बांधला किल्ला? काय उत्तर द्यावं हिरोजींनी? एकाच वाक्यात हिरोजींनी उत्तर दिलं, राजा खाली जमीन, वरती हवा, पक्ष्यांचा सुद्धा जाणार नाही थवा, असा बांधलाय मी अप्रतिम किल्ला. बोला बोला हिरोजी, आता तरी काय देऊ तुम्हाला? राजा मला काहीच नको. हिरोजी इंदलकर महाराजांना घेऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. निष्ठा निष्ठा एखाद्या माणसाची कशी असते पहा. राजा मला इमानी गावं द्या, राजा मला हे द्या, राजा मला पाटील की द्या, सरदार की द्या, जहागीर द्या, काही नको. काय मागितलं हिरोजी इंदलकरांनी? राजांना घेऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. राजांनाही प्रश्न पडला, काय काय मागणार आहेत हिरोजी? हिरोजींनी एक दगड आणला आणि राजांच्या हातावरती दिला. राजा माझी एकच इच्छा आहे, या दगडावरती मी कोरलंय सेवेच्या भाई तत्पर हिरोजी इंदलकर, हा दगड जगदीश्वराच्या पहिल्या पायरीला लावा, म्हणजे येता जाता मला तुमचं दर्शन होईल राजा, मी असलोही आणि नसलोही. आजही रायगडावरती गेल्यावर जगदीश्वराच्या पहिल्या पायरीला दगड लावलाय आणि त्या दगडावर कोरलंय सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी. पुढची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक स्त्री घरावरती दूध विकायला यायची, सगळ्या घरावरती दूध विकलं जायचं. अचानक एक दिवस काय झालं, सायंकाळची वेळ झाली आणि दूध विकण्याच्या नादामध्ये त्या स्त्रीच्या लक्षामध्ये आलं नाही. सायंकाळची वेळ झाल्याच्या नंतर गडाचे दरवाजे बंद होतात. भरधाव वेगाने ती स्त्री किल्ल्याच्या दरवाजाकडे निघाली आणि बघितलं तर काय, गडाचे दरवाजे बंद झालेत. नाव नाव तिचं नाव तिचं हिरकणी 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 तिचं नाव. किल्लेदाराला विनंती करू लागली, दादा दादा माझं ताण लेखू आहे घरी, हो त्याला सोडा दादा सोडा, मला राजांचे आणि दरबाराचे आदेश आहेत, सायंकाळची वेळ झाल्यानंतर गडावरनं कोणालाही खाली सोडलं जात नाही. राजा असं करू नका राजा, मी पोटा पाण्यासाठी गडावरती येते, इथं दही दूध विकते आणि चार पैसे घेऊन माझ्या लेकरासाठी मी घरी जाते. हे पहा, तुम्ही कुठल्याही विनवण्या करू नका, मला तुम्हाला गडावरनं खाली सोडता येणार नाही, हा राजशिष्टाचार आहे, तिथं काही गडाचे नियम आहेत. तुमची इथं खानपानाची भोजनाची राहण्याची व्यवस्था होईल, पण तुम्हाला गडावरून खाली सकाळी सोडलं जाईल. दादा असं करू नका दादा, माझं ताण लेकरू आहे दादा, घरी सोडलं जाणार नाही. आणि गडाचे दरवाजे बंद झाले, सकाळी भरधाव वेगानं वाऱ्यासारखी बातमी पसरली 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 पसरली, एक स्त्री गडावरनं पसरली निसटली, आपल्या एका ताण्या लेकरासाठी गडावरनं निसटली. वाऱ्यासारखी बातमी रायगडाच्या खाली असणाऱ्या पाचाड गावामध्ये आणि रायगडावरती पसरली. भरधाव वेगाने बातमी राजांच्या कानावर गेली. अभिमान अभिमान वाटला राजांना, राजांनी निरोप दिला, पालखी पाठवा आणि त्या स्त्रीला आमच्या समोर घेऊन या. हिरकणीला राजांच्या समोर आणलं, चोळी बांगडी देऊन राजांनी सन्मान केला. त्या स्त्रीला किल्ल्यावरनं खाली उतरेपर्यंत त्या स्त्रीच्या साडीच्या आणि चोळीच्या चिंध्या चिंध्या झाल्या. समोर हिरोजी इंदलकर उभे होते, महाराज इकडे उभे होते. आता मात्र महाराजांना आठवलंय, हिरोजी कस काय बांधला किल्ला? राजा खाली जमीन, वरती हवा, पक्ष्यांचा सुद्धा जाणार नाही थवा. हिरोजी ही स्त्री निसटली कशी काय? हा
आता मात्र हिरोजींना काही सुचेना। हिरोजींनी नजर वरती करून राजांकडे बघितलंय आणि एकाच वाक्यात हिरोजींनी उत्तर दिलंय। त्या उत्तरावरती राजांच्या डोळ्यासमोर सगळं विश्व उभं राहिलं। हिरोजी उद्गारलेत, राजा ती महाराष्ट्रातली आई आहे आणि महाराष्ट्रातली आई आपल्या लेकरांसाठी काही करू शकते। बस बस डोळ्यासमोर उभं राहिलं माझी जाऊसाहेब, डोळ्यासमोर उभं राहिलंय माझी जाऊसाहेबांचे संस्कार, डोळ्यासमोर उभ्या राहिल्यात माझी जाऊसाहेबांची आठवण।